पुण्यामध्ये 2 दिवसांच्या पावसाने शहरात मोठं नुकसान केलंय. जीवितहानी सोबतच वित्तहानी देखील झाली. तसेच अनेक यंत्रणा ठप्प झाल्यात. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी पुणे मनपा आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलंय. 2 दिवसांपासून पिण्याचं पाणी आणि अन्न नाहीये, लहान मुलांची उपासमार होतीये असं म्हणत नागरिकांनी रास्ता रोको केला आहे. गेले 40 तास झाले हे सगळं पाणी या ठिकाणी येऊन इतकी भयानक अवस्था घडलेली आहे. आज 40 तासानंतर सुद्धा प्रशासनाचा सरकारचा कोणताही माणूस या ठिकाणी आलेला नाहीये. या ठिकाणी असलेली जवळजवळ 1000 घरं आहेत. या झोपडपट्टीच्या परिसरामध्ये लोकांच्या घरात कमरा इतका चिखल आज आहे. कोणताही माणूस आला नाही, काय नाही, लोक झुंजतायत, स्वतःहून करतायत. पण आज या सगळ्याचा उद्रेक झालेला आहे. आणि तुम्ही बघताय की हे महिला आणि या सगळ्या आज या ठिकाणी या रस्त्यावर येऊन त्यांनी सगळा चौक बंद केलेला आहे. अरण्येश्वर मंदिराच्या परिसरातील हा चौक आहे. आणि या सर्व महिला भगिनी आज या ठिकाणी चौकात येऊन सगळ्या त्यांनी रस्ता बंद करून त्या बसलेल्या आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी निषेध व्यक्त करतायत. परिस्थिती बघा अत्यंत भयानक आहे. आणि कोणीही सरकारचा ना प्रशासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी आज आलेला नाहीये.